टाइम्स की न्यूज़ देखने के लिए फेसबुक पर लाइक करें, यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। महेश इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। थाने में आज थाली बजाकर एमएनएस पार्टी के कार्यकर्ताओं ने आंदोलन किया है। आपको बता दें कि एमएनएस के जिला थाने शहर अध्यक्ष अविनाश यादव ने थाली बजाकर ये आंदोलन किया है। जिस वक्त ये आंदोलन हुआ उस वक्त भारी पुलिस बंदोबस्त भी तैनात रही। आंदोलन का मकसद था कि 500 स्क्वायर फीट टैक्स हाउस माफ कब किया जाएगा। एमएनएस कार्यकर्ताओं ने हाथ में बैनर लेकर क्या हुआ तेरा वादा, कब टैक्स माफ होगा के नारे लगाए। वहीं बीजेपी के तरफ से लगाए गए बैनर पर भी अविनाश यादव ने निशाना साधा और कहा कि भाजपा सिर्फ बैनरबाजी ही करती है। एमएनएस पार्टी के थाली बजाओ आंदोलन में शामिल सभी एमएनएस कार्यकर्ताओं को नौपाड़ा पुलिस ने हिरासत में ले लिया है। इस दौरान अविनाश यादव ने क्या कुछ कहा है सुनिए। माझं याच्या बाबतीतलं मत असं आहे की तुम्ही 2017 ज्या वेळेला सत्तेत यायचं होतं त्यावेळेला प्रचंड मोठी मोठी आश्वासनं दिली। सन्माननीय उद्धव साहेबांनी म्हटलं होतं की आम्ही ठाण्याला स्वतःचं धरण देऊ, आम्ही ठाण्याला 500 स्क्वेअर फूटपर्यंत टॅक्स माफी देऊ। जर हे 500 स्क्वेअर फूटपर्यंत जर टॅक्स माफी झाली तर जवळजवळ 60% मीडियम क्लास म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबांना याचा फायदा होणार आहे। त्याच्यासोबत आम्हाला तुम्ही जलवाहतूक योजना देणार होते, ठाण्याला ट्रॅफिक आहे म्हणून जलवाहतूक योजना डायरेक्ट मुंबईला जाणारा देणार होतात, ते कुठे आहे? अशा अनेक घनकचरा छोट्या व्यापाऱ्यांना घनकचरामध्ये सूट देणार होतात, कुठे आहे हे सगळं? 700 स्क्वेअर फूटपर्यंतच्या घरांना सूट देणार होतात, कुठे आहे हे सगळं? तर दिलेल्यातल्या वाद्यातलं एकही गोष्ट शिवसेनेनी 3.5 वर्षात पूर्ण केली नाही। असाच 2012 देखील ह्याचा मी पंचनामा पुढच्या आठवड्यात करणार आहे। हा 2017 ह्याचा होता, 2012 ह्याचा पण आहे। जर तुम्ही लोकांना गृहित धरत असाल, फक्त आश्वासनं देऊन पळत असाल तर असे रस्ते असे कपडे रोज रस्त्यावर मी तुमचे उतरवीन एवढं नक्की। निवडणुकापूर्वी असे आश्वासन देणार, पुन्हा आता महाआघाडी विकास झालेला आहे, कसे देऊ शकतात? अरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कडवक विरोधक या ठाण्यात आता तयार झालेला आहे, त्यामुळे अशी खोटी आश्वासनं देताना याच्यापुढे कोणीही विचार करेल? जोपर्यंत ही आश्वासनं पूर्ण होत नाहीत तोपर्यंत शिवसेनेने एकही पुढचं आश्वासन द्यायचं देऊ नये, दिल्यास मी उपोषणाला बसेल। आता 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 आतापर्यंत भारतीय जनता पक्ष नेते चोरत होती हे आम्ही ऐकलं होतं, पण आता आंदोलनं चोरायला लागली। अहो मी हा बॅनर मला वाटतं 7 दिवसापूर्वी जाहीर केला होता माझा, 7 दिवसा क्या हुआ तेरा वादा हे आमचं 7 दिवसापूर्वी फेसबुकला आलं आहे। सो ह्यांनी काल अचानक रात्री आमचं आज आंदोलन आहे, एवढे दिवस का नाही वाटलं? तुम्ही सत्तेत आहात ना, तुमच्या 24 नगरसेवक आहेत ना आतमध्ये, ते काय झोपा काढतात? ते का नाही याच्या विरोधात बोलत आहे? अहो सगळं मिळीजुली सरकार आहे, आणि जे हे क्या हुआ तेरा वादा प्रश्न विचारत आहेत तेच 2017 यांच्याबरोबर होते। तुमचं पण जबाबदारी आहे, कारण तुम्ही निवडणूक लढलात त्यावेळेला, सत्तेत होतात त्यावेळेला। सो अशा अनेक गोष्टी आहेत, ठाणेकर भूलतापाना भरी पडणार नाही, आणि ठाणेकरांचा आवाज म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला ठाण्यासमोर येत राहू। याच्या आम्ही BUCPचा घोटाळा देखील बाहेर काढलेला आहे। त्याच्यासोबत ज्या जुन्या इमारती आहेत त्यातले अनेक लोक आज हजारो लोक घराबाहेर आहेत, त्यांच्यासाठी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवणार आहे, ह्याची सुरुवात केली आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकमेव पक्ष आहे, तुम्हाला चांगलं माहिती असेल, निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक आम्ही हरल्याच्या नंतरही 8 दिवसात आम्ही टोलमुक्तीसाठी आंदोलन सुरू केलं होतं। कोविडच्या काळातही रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी काम करत होता, आणि कोविड थोडं शांत झालं तेव्हा देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आठवणी ज्या तुम्ही दिलेल्या आहेत त्या काढत आहेत। पुढच्या आठवड्यात 2012 मी पंचनामा करणार आहे शिवसेनेने दिलेल्या वचननाम्याचा। सर एक आरक्षणासाठी